म्हणण्याला काही तसा तथ्य नाही आहे, घेणारच नाहीत ना ते, घ्यायचा असता तर मागच्याच काही काळात घेतला असता, आता नाही घेतला. तुमचं काही बोलणं झालं भुजबळ? आमची एक बैठक झाली होती, त्या बैठकीत असा कुठलाच प्रकार असा प्रकार झाला नाही का भुजबळ साहेब नाराज होते, उलट एवढा विनोदानं हास्य पिकवून ती मीटिंग त्या ठिकाणी पार पडली होती. दुसऱ्या दिवशी भुजबळ साहेब स्वतः सुनेत्राताईंचे फॉर्म भरायला स्वतः पुढे होते, असंच आहे ना. आता बऱ्याच वेळा मी सुद्धा आता मंदिरात मारुतीला भेटायला गेलो, मारुतीच्या दर्शनाला गेलो तरी संशय काय, हे त्या गटात गेले. मग आता राऊतांबरोबर जाणं भेटणं याचा अर्थ काय? माणूस राजकीय दृष्ट्या काही चर्चा असू शकतात, विकासाच्या असू शकतात, ते देशात काम करतात, त्यांना काही चर्चा करायची असतील गेले असतील. ट्राय लो असत, मला भाजपाचे उमेदवारी मिळाली असती, पण मला इच्छाच नव्हती लोकसभेची. त्याच्यामुळे हे कोणी सांगत असेल बा इच्छुक होते. मुळात राष्ट्रवादीने मागितलीच नाही ही जागा. राष्ट्रवादीने एक वेळ नाशिकची जागा मागितली, दिंडोरीची नव्हती मागितली. आता ते मला शुभेच्छा द्यायला आले वाढदिवसाच्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. हा मानवता मानव धर्म आहे, पाठिंबा शुभेच्छा दिल्या, मागितला पाठिंबा तर सरळ सरळ राजकारणात मला पाठिंबाच द्या, तर लेखी न देता तोंडीला काय हे नाही ना. शुभेच्छा आहेत, शुभेच्छा सगळ्यांना. प्राण प्रतिष्ठा कसा मी खुलासा केला होता, प्राण प्रतिष्ठा भूमिपूजन मंदिराच्या इमारतीचं भूमिपूजन, तिथं ते प्रचाराला गेले आणि माझ्या हस्ते भूमिपूजन होतं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. योगायोगाने ती भेट झाली, मलाही त्यांनी बसायला लावलं, पण कार्यक्रम त्यांचा चालू होता तोपर्यंत मी मंडपाच्या बाहेर थांबलोय. संपल्यानंतर मी आत आलोय. कार्यकर्त्यांची काय इच्छा नाही? कार्यकर्त्यांची काय इच्छा तशी कार्यकर्त्यांनी अजून बोलून दाखवलेली नाही, आणि कार्यकर्त्यांची इच्छा काही राहणार नाही अशी काही इच्छा. तर कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण दिल्या घरी सुखी राहू.